मिरज हजरत पीर ख्वाजा शमनामीरा उर्दू गर्ल्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील लाकडी बेंचेस गायब झाल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर बसवण्याची वेळ आली आहे. मिरज हायस्कूल रोडवरील शॉपिंग सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर शम्स एज्युकेशन सोसायटी संचालित हजरत ख्वाजा शमनामीरा उर्दू गर्ल्स स्कूल व ज्युनियर कॉलेज आहे. या स्कूलमधील 80 ते 85 लाकडी बेंचेस गायब झाले आहेत, त्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर बसवण्याची वेळ आली आहे. आज विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण मुख्याध्यापिका या दुपारी अचानक सुट्टी टाकून बाहेर निघून गेल्या होत्या. यावेळी शाळेचे माजी अध्यक्ष मसूर शकीद मसलत यांनी शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीशिवाय शाळेने लाकडी बेंच विकल्याचा आरोप केला आहे. फोटो काढून घेतलं, संपूर्ण रूम मोकळी होती, संपूर्ण एका रूम मध्ये 9 बेंच शिल्लक होते. तरी मी हेडमास्टरना विचारलं, हेडमास्टरने विचारलं असता हेडमास्टरने मला उत्तर काय दिले, मी शाळेचे बेंचेस विकलेले आहेत आणि ऑलरेडी आमच्याकडे 85 ते 90 हजार रुपयापर्यंत न्यू चैतन्य एज्युकेशन सोसायटी द्वारा न्यू एज्युकेशन स्कूलने आम्हाला चेक दिला, 85 ते 90 हजार आपल्याला चेक दिलेला आहे असं मला कळालं. शाळेतील लाकडी बेंच खराब झाल्याने आम्ही नवीन बेंच विकत आणले आहेत, ते शाळेत बसवणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष आरिफ मुल्ला यांनी सांगितले आहे. मुलींना खाली बसवणे, नवीन बेंचेस आलेले आहेत आणि त्याचं येऊन येतं हे झाले, आपण येऊन येतं बेंचेस बसवायचं ते नवीन असं त्यांची तक्रार आहे. आणि जुने जे बेंचेस होती ते पूर्ण मोडकळी झाली होती आणि ती 30-35 वर्षापूर्वीची बेंचेस. आज या घटनेमुळे शिक्षण संस्थेचा वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. तक्रारदार शहर पोलीस ठाणे व जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होते.